नमस्कार, मी सुनीता बुटकुल, कुकिंग विथ सुनीता बुटकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल बिना पाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता आपण त्याच्यातलं अर्ध तूप टाकायचंय, म्हणजे मग आपल्याला रवा भाजायला घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले रवा भाजून घ्यायचा आहे। दिवाळीचा फराळ करताना त्याला बाफ हे खूप महत्त्वाचं असतं, तेव्हाच आपले जे फराळ आहे ते एकदम परफेक्ट असं बनवून तयार होतं। आता मी इथे अर्धं तूप घेतलेलं आहे, त्यावेळेला आपण छान असा भाजून घ्यायचा आहे। मंद गॅसवर भाजायचा आहे पूर्ण आपल्याला। बघा, अजून आपला रवा कोरडा आहे ना, त्याच्यामध्ये आता आपण थोडं अजून तूप घालते। मी साधारण 2 चमचे तूप घातले आहे। मी असं थोडं थोडं तूप घालायचं, एकदम नाही घालायचं, नाही तर काय होतं की मी ते जास्त तूप झालं किंवा ते वळल्या नाही जात मग लाडू आपले, म्हणून मग असं थोडं थोडं टाकायचं। आणि आता हे आपण हलकं गुलाबी कलर होईल मस्त असं मंद आतेवरच भाजून घ्यायचं आहे। एकदम मंद केलेला आहे मी गॅस, बघू शकता तुम्ही। बघा, आता आपला रवा मस्त असा भाजला गेलेला आहे, छान असा गुलाबी कलर आलेला आहे त्याला। इथे मी तूप लागल तसं वापरलेलं आहे, थोडं थोडं टाकलेलं आहे। आपण पहिले अर्धं तूप टाकलं होतं, मग नंतर पुन्हा मी 2 चमचे टाकलं होतं, आता पुन्हा मी 2 चमचे टाकले आहे। त्याच्यामुळे बघू शकता मस्त असं रवा भासला गेलेला आहे आपल्याला। एकदम नाही घालायचा तूप, म्हणजे मग त्याला जास्त वळायला मग प्रॉब्लेम येतात, ते मसं पागल्या जातात ते, त्याच्यामुळे मग पाहिजे तसे टाकायचं तूप, एकदम नाही टाकायचं। आणि भाजल्यानंतर त्याचा थोडासा ओलसरपणा येतो त्याला, असा ओलसरपणा आला की मग समजायचं की आपला रवा परफेक्ट भाजला गेलेला आहे। आपण याच्यामध्ये इलायची पावडर टाकते मी, फ्रेश इलायची घ्यायची आणि ती अशी कांडून घ्यायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। याच्यामध्ये तुम्ही जर पाहिजे असेल तर पिस्ते वगैरे टाकू शकतात, किशमिश टाकू शकतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात। आता आपण इथे गॅस बंद करतोय। आता इथे आपण साखर दळून घेतलेली ती टाकते मी, 1 कप साखर घेतलेली होती। रवा आपला गरम आहे अजून, तेव्हाच आपल्याला साखर टाकायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून मग आपल्याला साखर टाकायची आहे, नाहीतर मग पूर्ण पाक होईल त्याच्यावाला। गरम रव्यामध्ये टाकले ना साखर की मग त्याच्यातले जे गटोळ्या वगैरे असतील त्या मोडल्या जातात। मिक्स करून घ्यायचं आता मस्त असं आपलं बनवून तयार झालेलं आहे। बघून बघू शकता ते मस्त असं गोळा पण होतो आहे, आता चांगला ओलसर पण आलेला आहे। आता याला असं दाबून ठेवायचं, आणि हे झाकून ठेवायचं आपल्याला 1 तासासाठी, पूर्ण थंड होऊ द्यायचं आता हे आपल्याला।
बघायचे आपलं मिश्रण पूर्ण असं थंड झालेलं आहे। इथे आपण बऱ्याचदा काय करतो की असं थंड मिश्रण झालं की मला लगेच लाडू बांधायला घेतो, पण इथे ना आपण रवा हा भिजवलेला नाही आहे किंवा त्याच्यात दूध पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तो थोडासा चरबट लागतो। मग आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडा थोडा टाकायचा आणि एक 4 ते 5 सेकंदसाठी फक्त आपल्याला ऑन ऑफ करून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असा दळून घेतो। आता आपण एका साईडला काढून घेऊ आणि उरलेला सगळा असा दळून घ्यायचा। इथे मस्त असं आपलं छान बारीक झालेलं आहे, पण याला थोडं आता तूप सुटलेलं आहे। मग आता हे असंच आपण 1 तासासाठी झाकून ठेव, म्हणजे मग याच्यातलं तूप आपसून घेईल रवा। बघा इथे मस्त आता आपलं रवा मस्त असं सेट झालेलं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊ सगळं, छान सेट झालेला आहे, थंड झाला तुम्ही त्याच्यातलं तूप पण मस्त असं गोठल्या गेलेलं आहे। आपण याचे लाडू बनवून घेऊ, खूप इझिली लाडू बनवले जातात। तुम्हाला हवे तेवढे बनवा, छोटे मोठे ज्या आकाराचे तुम्हाला करायचे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। चालू किसमिस, तुम्हाला ड्रायफ्रूट जे आवडत असतील ते लावतो मी, ते किसमिस आणि लागते। आपला लाडू तयार झालेला आहे, छान मस्त असे लाडू बनवले तयार। आता जरी तुम्हाला वाटत असले की हे असे थोडेसे झालेले ते पण थोडे असे हे झाले का थंड झाले का तो मग त्याच्यातलं तूप येणं असं घोटलं जातं बरोबर, मग ते हे होतात। मी तुम्हाला नंतर अजून दाखवेल ते कसे पुन्हा सेट करायचे ते। आता हे असे भाजून घेऊ आपण पूर्ण, बघा इथे आपले लाडू मस्त असे परफेक्ट बनवून तयार झालेले। ते पहिले थोडे उलसर वाटत होते, आता मस्त असे सेट झालेले आहे, म्हणजे याच्यातलं तूप पूर्ण हे झालेलं आहे आटलेलं आहे। तर तुम्हाला जर असे काही टिप्स मी इथे सांगितलेल्या तर तुम्हाला त्या नक्की फॉलो करा, म्हणजे मग तुमचे पण हे बिना पाकातले लाडू छान असे परफेक्ट तयार होतील। इथे आपण रवा भाजला, गॅस बंद केला, त्याच्यानंतर मग आपण पिठी साखर टाकली, ते पूर्ण थंड होऊ दिलं, त्याच्यानंतर मग मिक्सरला बारीक केलं, ते पण पूर्ण आटू दिलं त्याच्यातलं तूप, त्याच्यानंतर मग आपण हे भांडायला घेतले। भांडल्यानंतर पण मग त्याला थोडंसं ते तूप सुटतं, तर मग ते थोडं सेट होऊ द्यायचं, मग नंतर असे परफेक्ट लाडू तयार होतात आपले डब्यात भरण्यासाठी। हे लाडू तुम्ही महिनाभर सहजली तयार राहतात, याच्यात आपण तुपाचा पाण्याचा कशाचाच वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे हे महिनाभर आरामात राहतात। तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू
पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत नमस्कार।